तिसऱ्या वसई विरार मॅरेथॉनचं आज विरारमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे त्या मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. जवळपास 10,000 धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत. 42 किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन, 21 किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन अशा दोन गटांमध्ये ही मॅरेथॉन होते आहे. एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे आपल्याला त्या ठिकाणची माहिती देत आहेत. प्रशांत, जबरदस्त उत्साह ऐकून दिसतोय, मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे, कसा ऐकून प्रतिसाद आहे? मधुला, जबरदस्त सुरुवात आहे. मॅरेथॉन आहे, लहान बसून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी तिथे जबरदस्त उत्साह दाखवलेला आहे. सकाळी 7 वाजता पहिली 42 किलोमीटरची मॅरेथॉन सुरू झालेली आहे आणि आता विविध गटातल्या मॅरेथॉन सुरू होत आहेत. आणि आता इथे सेलिब्रिटींची मांदियाळी पण सुरू झालेली आहे. अभिनेता अनिकेत विश्वासराव आहे, स्वप्नील जोशी आहे, विराजचे डायनॅमिक आमदार आपले क्षितिज ठाकूर आहेत, सगळेच आहेत आपल्यासोबत. जाणून घेऊया काय आहे यंदाचा उत्सव आणि त्यांची ही प्रतिक्रिया कशी आहे. जबरदस्त उत्साह आहे, यंगस्टर मंडळी भरपूर दिसत आहेत. काय काय पहिल्या तिसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी 5-5.5 हजार स्पर्धक होते, यावर्षी 11,000च्या वरती स्पर्धक आहेत. चांगली एनर्जी आणि इकडचे रहिवासी पण लोकल जे आहेत त्यांचा पण उत्साह बऱ्यापैकी जोरात आहे. आणि एवढ्या सकाळी एवढी लोकं उपस्थित असणं, एक चांगलं उपक्रमाला एवढ्या लोकांचा साथ मिळाला आहे, आय एम व्हेरी हॅपी. संदेश देण्यात येतात मॅरेथॉन मधला, यंदाच्या मॅरेथॉन मध्ये स्पेशली काय संदेश असणार आहे युवा पिढीचा? आपलं पहिल्या वर्षापासून सेव्हिंग गर्ल चाइल्ड, स्त्रीभ्रूण हत्या टाळा ही मेसेज होता, तर हाच मेसेज आपण प्रत्येक वर्षी कंटिन्यू करतो. ह्या वर्षी पण आपला स्त्रीभ्रूण हत्या टाळा हाच मेसेज मॅरेथॉनचा आहे. अभिनेते आहेत यंदाच्या मॅरेथॉनमध्ये, आपण सकाळीच पाहिलं की मॉडेल अभिनेता आपला मिलिंद सोमणे होता, आता अनिकेत विश्वासराव पण आहे मॅरेथॉनसोबत आपल्यासोबत. अनिकेत, खूप खूप स्वागत आहे झीमध्ये. जबरदस्त विश्वास दिसतोय, तुला काय प्रतिक्रिया? एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि हे खूप चांगला एक उपक्रम केलेला आहे. दरवर्षी केला जातो हा उपक्रम आणि एवढा प्रतिसाद तर मिळणारच आहेत. म्हणजे आप्पा ठाकूर, म्हणजे हितेंद्र ठाकूर जे आहेत त्यांना, त्यांचं सगळ्यांना त्यांच्याबद्दल एक आत्मीयता आहे, प्रेम वाटतं आणि त्यामुळेच हा सगळा भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. आणि त्यांनी असंच चांगलं कार्य करत राहावं आणि त्यांनी विरारची ज्या पद्धतीने प्रगती झाली आहे काही वर्षामध्ये ती उल्लेखनीय आहे. आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा आणि विजेत्यांचं अभिनंदन. झी 24 तास, एक पाऊल पुढे.